कर्नाटक में जो सीमा प्रश्न जो वाद है न्याय मध्ये न्यायाधीशांना अजून एकदा एका न्यायाधीशांना माघार घेतली आहे, अजून तो विषय पुढे जात नाही, त्यामुळे कुठेतरी विषय रेंगाळतोय अशा पद्धतीने त्याच्यावर आमचे कर्नाटक बेळगाव विषयावर आमच्या तज्ञांची वकिलांची एक टीम तयार केलेली आहे। मोठे तज्ञ वकील त्याच्यामध्ये नेमण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। त्याचबरोबर त्याच्यावर बारीक लक्ष आहे आणि शासनाचंही त्याच्यावर बारीक लक्ष आहे। जे काही पुढे सुप्रीम कोर्टामध्ये जी तयारी करण्याची आवश्यकता आहे ते स्वतः मी त्याच्यामध्ये लक्ष घालतो। ओके डेव्हलपमेंट काय डेव्हलपमेंटचा अरे डेव्हलपमेंट ज्या पद्धतीने सरकारमध्ये राज्यामध्ये चाललं आहे या देशामध्ये सगळ्यात एक नंबरचं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचं काम सुरू आहे। मग समृद्धी हायवे पासून शिवडी नावा सेवा पासून या ठिकाणी पुणे रिंग रोड पासून पुणे मिसिंग लिंक रोड पासून सगळी कामं जी आहेत, मेट्रोचं जाळं विणण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे, बुलेट ट्रेनचं काम सुरू आहे, जे बंद पडलेले सगळे प्रकल्प आम्ही वेगाने पुढे नेतोय, त्यामुळे हे प्रकल्प पूर्ण लवकर होत आहेत, याचा फायदा या महाराष्ट्रातल्या जनतेला होईल आणि म्हणूनच लाखो करोडो रुपयाची इन्व्हेस्टमेंट उद्योग क्षेत्रामध्ये या महाराष्ट्रात येते आहे। महाराष्ट्राला त्याला जे प्राधान्य देत आहेत उद्योगपती, याचं कारण इकडे महाराष्ट्रामध्ये सिंगल विंडो क्लिअरन्स आपण दिलंय, आपण चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर देतोय, चांगली कनेक्टिव्हिटी देतोय, स्किल्ड मॅनपॉवर देतोय, सबसिडी आपण देतोय, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर उद्योजक आपल्या या महाराष्ट्राला पसंत करू झालेले आहेत। हे महाराष्ट्र फेवरेट डेस्टिनेशन फॉर इंडस्ट्री हे देखील आता शिक्कामोर्तब होऊ लागलेलं आहे, त्यामुळे उद्योग येतील आणि लोकांना मुलांना रोजगार मिळेल त्यासाठी सरकार पूर्णपणे प्रयत्न करते। काल समृद्धी महामार्गावरती ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना अपघात झाला, त्या अपघातामध्ये जखमी झाले, त्यांना तात्काळ मदत करण्यासाठी तुम्ही पुढाकार घेतला आणि त्यांना तसे आदेश दिले नागपूरच्या आपल्या पदाधिकाऱ्यांनी, एक वेगळी राजकीय संस्कृती दिसून आली। राजकीय त्याच्यामध्ये बिलकुल नाही, एक माणुसकी आहे आमच्याकडे, माणुसकी आहे आणि माणुसकीच्या दृष्टीने त्यांना जी मदत पाहिजे ती देण्याचा निर्णय झाला, मदत पोहोचली, लोक आमची त्याची काळजी घेत आहेत, हे याच्यामध्ये कुठलाही राजकीय स्वार्थ ठेवला नाही।